डायग्रामचा स्टडी केलेला आहे. लास्ट लेक्चर वी हॅव स्टडी डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द वेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम, फिटी डायग्राम. याच्यावरचे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत नीटसाठी, लक्षात घ्या. वेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम. सो इन लास्ट लेक्चर आय हॅव टोल्ड दॅट dependent variable is always plotted on the y axis and independent variable is always plotted on the x axis. Dependent variable हे नेहमी y axis वर प्लॉट केलं जातं. जनरली काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला उलटा ग्राफ येऊ शकतो. लास्ट लेक्चरला आपण एक क्वेश्चन बघितलं आहे ज्याच्यामध्ये टाइम वर्सेस वेलॉसिटीचा ग्राफ आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला केअरफुली रीड कराव्या लागतील, क्वेश्चन रीड करावं लागेल व्यवस्थित, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन चालणार नाहीये. ओके, सो जनरली वेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ असेल. सो कन्सिडर आय हॅव ड्रॉन हिअर वन ग्राफ, स्ट्रेट लाईन. हा स्ट्रेट लाईन ग्राफ आहे, ठीक आहे. इथून मी इकडे नॉर्मल टाकतो वाय एक्सिस वर. नॉर्मल इज ड्रॉन ऑन द वाय एक्सिस. सो हिअर वी गेट टू कोऑर्डिनेट्स, इनिशियल अँड फायनल. दिस इज व्ही वन अँड दिस इज व्ही टू. एक्स एक्सिस वर नॉर्मल टाकले हा टी वन, आणि इकडचा टाइम कोऑर्डिनेट येईल एक्स एक्सिस वर. हा टाइम कोऑर्डिनेट म्हणजे काय येणार आहे, टी टू. लक्ष द्या. ओके, सो लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलेला बघा, स्लोप ऑफ द ग्राफ. स्लोप ऑफ द ग्राफ कसा लिहायचा असतो, हाऊ टू राईट द स्लोप ऑफ द ग्राफ. स्लोपचे दोन फॉर्म्युले आपण बघितले ते स्लोप कसं मिनिट. स्लोप, स्लोप ऑफ द ग्राफ इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. या ग्राफ मध्ये वाय टू काय आहे, वाय टू म्हणजे व्ही टू आहे. सो व्ही टू मायनस व्ही वन अपॉन येणार आहे तो टी टू मायनस टी वन. किंवा आपण स्लोपचा फॉर्म्युला बेसिक घेतला होता काल. स्लोप इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा. कालचं काय कन्फ्युजन झालं का दूर तुमचं? लास्ट लेक्चरला कन्फ्युजन होतं की कोणत्या ग्राफचा स्लोप जास्त आहे. विशाल चेक केलं का? असा ग्राफ असेल तर मी ग्राफ ड्रॉ करतो बघा. हा एक ग्राफ आहे, हा फर्स्ट ग्राफ, आणि हा एक ग्राफ आहे, हा सेकंड ग्राफ. फर्स्टचा स्लोप जास्त असणार का सेकंडचा जास्त असणार? विशाल फर्स्टचा स्लोप जास्त असणार. काय सांगितलं होतं, लाईन जेवढी जास्त व्हर्टिकल असेल. बघा ही लाईन जी वन नंबरची लाईन आहे ती टू पेक्षा जास्त व्हर्टिकल आहे. म्हणजे अँगल नाईन्टी पेक्षा जर जास्त असेल तर टॅन थीटा निगेटिव्ह असतो. म्हणजे याचा स्लोप निगेटिव्ह असणार, याचा स्लोप निगेटिव्ह असणार. ओके, हा म्हणजे नाईन्टी पेक्षा जास्त अँगल असेल तर डेफिनेटली टॅन थीटा निगेटिव्ह असतो. सो स्लोप विल बी निगेटिव्ह. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स ओनली डायरेक्शन. इथं मॅग्निट्यूडचा विचार केला. स्लोप ही एक मॅग्निट्यूड आहे, स्केलर क्वांटिटी आहे स्लोप म्हणजे, ठीक आहे. हा इथं जो निगेटिव्ह साईन आहे तो डायरेक्शन दाखवतो. सो जेवढी लाईन जास्त व्हर्टिकल असेल तेवढा स्लोप काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर लास्ट लेक्चरला आपलं ह्या पॉईंट मध्ये कन्फ्युजन झालं होतं. टॅन 120, टॅन 130, त्याच्यापेक्षा तुम्ही बेसिक लक्षात ठेवा, जेवढी लाईन जास्त व्हर्टिकल असेल तेवढा स्लोप काय असणार आहे, जास्त असणार आहे. फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला एकच मिनिट. स्लोपचा एक ग्राफ आहे. हा मला ग्राफ दिसतो का स्क्रीनवर? ग्राफ दिसतोय का? बघा डिफरंट लाईन्स आहेत. ही जी फर्स्ट लाईन आहे, फर्स्ट लाईन फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, स्लोप वन बाय टू आहे. इथं स्लोप वन आहे. लाईन व्हर्टिकल जशी होत जाईल तसं स्लोप वाढत चाललाय. बघा हाफचा वन झाला, वनचा थ्री झाला. तसं ह्या साईडला सुद्धा जी मोर व्हर्टिकल लाईन त्याचा स्लोप मायनस थ्री आहे. मायनस म्हणजे कमी असं कन्सिडर करू नका तुम्ही. मायनस साईन इंडिकेट्स ओनली डायरेक्शन. तर इथं जर मॅग्निट्यूडचा विचार केला तर ह्या थर्ड लाईनचा स्लोप आहे तो जास्त आहे. त्यानंतर हा वन आहे, परत हाफ आहे. म्हणजे तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, लाईन जेवढी जास्त व्हर्टिकल असेल तेवढा स्लोप काय असतो, जास्त असतो. हे क्लिअर झालं का? कारण बरेचसे अनालिसिस करताना तुम्हाला हे लागणार आहे, स्लोप कमी आहे का जास्त आहे, तुम्हाला त्याच्यावरून बरेचसे आन्सर देता येणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. तर आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम बघतोय.
पीटी डायग्राम मध्ये वेलोसिटी वर्सेस टाइम डायग्राम मध्ये तर आपल्याला स्लोप काय मिळाला बघा, चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम. इथं स्लोप मिळाला आपल्याला चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम, म्हणजेच डीव्ही बाय डीटी मिळाला स्लोप. डीव्ही बाय डीटी म्हणजेच काय असतं, व्हॉट इज डीव्ही बाय डीटी? एक्सेलरेशन. एक्सेलरेशन. सो इन व्हीटी डायग्राम फर्स्ट कन्क्लुजन आपल्याला मिळालं बघा, फर्स्ट कन्क्लुजन इन व्हीटी डायग्राम स्लोप गिव्ज एक्सेलरेशन. महत्वाचं एक्सप्लेनेशन आहे, लक्षात ठेवायचं महत्वाचं कन्क्लुजन आहे. इन व्हेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम स्लोप ऑफ द ग्राफ गिव्ज एक्सेलरेशन. एसटी डायग्राम मध्ये स्लोप काय देत होता सांगा बघा. इन डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम स्लोप इंडिकेट्स व्हेलॉसिटी. एसटी डायग्राम म्हणजे एसटी डायग्राम मध्ये स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी होती, पीटी डायग्राम म्हणजे स्लोप म्हणजे एक्सेलरेशन असणार आहे. त्यात आणखीन एक एक्स्ट्रा कन्क्लुजन आहे, ते एक लक्षात ठेवा. काय एक्स्ट्रा कन्क्लुजन? जो ग्राफ आहे आता येलो कलर न लाईन दाखवले बघा मी ग्राफ मध्ये, तर येलो कलरच्या अंडर जो एरिया असेल, एरिया एनक्लोज्ड बाय द ग्राफ विथ टाइम एक्सिस, हे महत्वाचं आहे. विथ टाइम एक्सिस म्हणजे इथे शेडिंग करतो बघा मी डायग्राम मध्ये, हा जो एरिया आहे ग्राफच्या खालचा पूर्ण एरिया जो टाइम एक्सिसशी बाउंड आहे, एरिया एनक्लोज्ड बाय द ग्राफ विथ टाइम एक्सिस, दिस एरिया डेफिनेटली गिव्ज, हा जो एरिया आहे तो एरिया काय देतो, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट याच्यावर एक क्वेश्चन विचारले जातात, हा एक पॉईंट महत्वाचा आहे. कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट कव्हर्ड, कॅल्क्युलेट डिस्टन्स कव्हर्ड, असा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, क्वेश्चन आपण बघायचे आहेत, पण हे दोन कन्क्लुजन महत्वाचे लक्षात ठेवा. कोणताही व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ असेल तर त्याचा स्लोप म्हणजे एक्सेलरेशन, आणि त्या ग्राफनं टाइम एक्सिसशी बाउंड केलेला जो एरिया असेल तो एरिया म्हणजे काय असणार आहे, दॅट एरिया गिव्ज डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय द पार्टिकल, डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय द बॉडी. हा, त्यामुळे हा ग्राफ तुम्हाला चुकून उलटा दिला असेल, टाइम इकडे दिला असेल आणि व्हेलॉसिटी इकडे दिली असेल, तर लक्षात ठेवायचं हा ग्राफ जो आहे या ग्राफ ने टाइम एक्सिसशी बाउंड केलेला तुम्हाला एरिया काढावा लागेल. म्हणजे इकडचा टाइम एक्सिस असेल तर इकडचा एरिया काढावा लागेल. हा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला इथले कोऑर्डिनेट्स दिलेले जातात. त्यामुळे समजा इथून मी नॉर्मल टाकला समजा असा, तर ह्या रेक्टॅंगलचा एरिया आणि ट्रायंगलचा एरिया दोन्ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर इथं एरिया एनक्लोज्ड बाय द ग्राफ कॅल्क्युलेट करता आला, तर लक्षात ठेवायचं आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, डिस्प्लेसमेंट. सो व्हीटी डायग्राम मधले दोन कन्क्लुजन लक्षात ठेवा, की स्लोप इंडिकेट्स एक्सेलरेशन अँड एरिया एनक्लोज्ड बाय द ग्राफ विथ टाइम एक्सिस इंडिकेट्स डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय द बॉडी. हे दोनच कन्क्लुजन आहेत, त्याच्यावर बेस्ड बरेचसे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतील. तर आपण वन बाय वन ह्याचे आणखी काही व्हरायटी बघूया ग्राफची, जसं आपण काल डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमला बघितलं होतं. ग्राफचं रिडिंग करता आलं पाहिजे प्रत्येकाला. सो नेक्स्ट ग्राफ मी इथे ड्रॉ करतो बघा. प्रत्येकाने विचार करायचा मनात याचं एक्सप्लेनेशन काय असू शकतं, मी सांगण्याची वाट बघायची नाहीये. ओके, समजा असा ग्राफ आहे, एक्स एक्सिस वाय एक्सिस आहे अँड ग्राफ इज लाईक दिस. हा ग्राफ काय काय इंडिकेट करतो, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम आहे. दिस इज व्हेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम. वाय एक्सिसला व्हेलॉसिटी आहे आणि एक्स एक्सिसला टाइम आहे. हा ग्राफ काय इंडिकेट करतो, स्लोप किती असणार आहे, पीटी कॉन्स्टंट आहे आणि स्लोप झिरो आहे. स्लोप झिरो, स्लोप झिरो म्हणजे एक्सेलरेशन ऑफ द बॉडी इज इक्वल टू झिरो. एक्सेलरेशन झिरो म्हणजे काय, व्हेलॉसिटी इज इक्वल टू झिरो. झिरो नाही, व्हेलॉसिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट. अशी गडबड करायची नाही आहे, अशाच गडबडी तुमच्या एक्झाम मध्ये होतात. एक्सेलरेशन झिरो आहे म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, दॅट मीन्स पार्टिकल मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. हे क्लिअर झालं? यस. समजा असा क्वेश्चन विचारला, सीयर हा ग्राफ तुम्हाला दिलाय क्वेश्चन मध्ये अँड तुम्हाला असं विचारलं जाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज द डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम करस्पॉन्डिंग टू दिस व्हीटी डायग्राम. असे पण क्वेश्चन होऊ शकतात. हा व्हीटी डायग्राम आहे, त्याला करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा डायग्राम कशी असू शकेल, तो ग्राफ तुम्हाला विचारला जाईल. चार ग्राफ दिले जातील ऑप्शन मध्ये, तर सांगा बघा कसा असू शकेल ग्राफ डिस्प्लेसमेंट वर्सेस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. व्हेरी गुड. कारण हा जो ग्राफ आहे ह्याच्यावरून अनालिसिस करायचा आहे. हा ग्राफ काय इंडिकेट करतो, स्लोप झिरो आहे. स्लोप झिरो म्हणजे एक्सेलरेशन झिरो. एक्सेलरेशन झिरो म्हणजे बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालले. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे ह्या ग्राफचा स्लोप कॉन्स्टंट पाहिजे. हा, आता इथं व्हेलॉसिटी इनिशियल किती आहे सांगा मला, इथं इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? झिरो. झिरो नाही आहे इथं इनिशियल व्हेलॉसिटी.
इनिशियल वेलोसिटी काहीतरी आहे इथं. हाच ग्राफ जर असा ड्रॉ केला असता इथं एक्स एक्सिसला पॅरलल तर वेलॉसिटी झिरो आली असती. इथे इनिशियल वेलॉसिटी काहीतरी आहे त्यामुळं इथं ग्राफ ड्रॉ करताना वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवायची आहे पण इनिशियल वेलॉसिटी काहीतरी असणार आहे. जर तुम्ही ग्राफ असा ड्रॉ केला ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय सांगा बघूया. ग्राफचा इनिशियल टी इज इक्वल टू झिरो असताना डिस्प्लेसमेंट किती आहे, झिरो आहे. डिस्प्लेसमेंट झिरो आहे पण इथे वेलॉसिटी असू शकते ना काय, तर हा पण ग्राफ बरोबर येऊ शकतो आपला. तुम्हाला हा ग्राफ दिला जाईल किंवा असा ग्राफ दिला जाईल, दोन्ही ग्राफ बरोबर आहेत. हा वेलॉसिटी हा ग्राफ सुद्धा काय इंडिकेट करतो, वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. हा ग्राफ काय इंडिकेट करतो, वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. दोन्हीपैकी एक ग्राफ येऊ शकतो, वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकत नाही की हा पार्टिकल ओरिजिनलाच आहे, त्याची वेलॉसिटी काय आहे, इनिशियल वेलॉसिटी काहीतरी आहे. ओके, पण तो कोणत्याही दुसऱ्या पॉईंट लावू शकतो, ओरिजिन सोडून दुसऱ्या पॉईंट लावू शकतो. सो दोन्हीपैकी कुठलाही ग्राफ दिला तर हा बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. तर अशा व्हीटी डायग्राम वरून आपल्याला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे, त्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. कोणताही ग्राफ असू दे, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम तुम्हाला जेव्हा ड्रॉ करता आली पाहिजे. सो नेक्स्ट ग्राफ बघूया आपण. नेक्स्ट ग्राफ समजा असा व्हर्टिकल दिलेला आहे, वाय एक्सिस हा एक्स एक्सिस, हा टाइम आहे, इकडे वेलॉसिटी आहे, अँड द ग्राफ इज लाईक दिस. व्हर्टिकल लाईन कायच्या सारखीच, काय काय कन्क्लुजन येऊ शकतं. यस, थीटा 90, स्लोप इन्फिनिटी. थीटा 90, स्लोप इन्फिनिटी म्हणू शकतो, नॉट डिफाइंड म्हणू शकतो, ठीक आहे. इन्फिनिटी दिस इंडिकेट्स वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. वेलॉसिटी इन्क्रीज वाले का नाही, यस, वेलॉसिटी इन्क्रीज वाला का नाही सांगा मला याच्यामध्ये. वेलॉसिटी इन्क्रीज वाला स्लोप इन्फिनिटी आहे. स्लोप इन्फिनिटी म्हणजे एक्सलरेशन काय असणार आहे, एक्सलरेशन इन्फिनिटी. वेलॉसिटी इन्क्रीजिंग ऍट अ इन्स्टंट ऑफ टाइम, एका इन्स्टंटलाच वेलॉसिटी इन्फिनिट वाला. सो हा ग्राफ पॉसिबल आहे का नाही आहे, प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. मग याचा ग्राफ तुम्हाला विचारला, असा क्वेश्चन विचारला, हा ग्राफ दिलाय, ड्रॉ करस्पॉन्डिंग एस टी डायग्राम, करस्पॉन्डिंग एस टी डायग्राम. तर आन्सर काय नाव सांगा बघूया, याचे एस टी डायग्राम काढायचं म्हणलं तर. कसं काढणार एस टी डायग्राम, नॉट पॉसिबल येणार ना. एस टी डायग्राम मध्ये वेलॉसिटी काय करायची, इन्क्रीजिंग दाखवायची आहे पण एका इन्स्टंटला ती इन्क्रीजिंग आहे वेलॉसिटी. सो दिस ग्राफ इज नॉट पॉसिबल, एस टी डायग्राम इज नॉट पॉसिबल, अँड व्हीटी डायग्राम इज ऑल्सो नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली हा ग्राफ पॉसिबल नाही आहे. हे मी जे ड्रॉ करावले ते सगळे स्टँडर्ड ग्राफ आहेत, काय लक्षात ठेवायचं. समजा असा असेल ग्राफ, काय येणार कन्क्लुजन, प्रत्येकानं प्रयत्न करा. सो थीटा इज इक्वल टू लेस दॅन 90, स्लोप पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट. स्ट्रेट लाईन आहे म्हणजे कॉन्स्टंट स्लोप, लक्षात ठेवायचं. स्ट्रेट लाईन म्हणजे कॉन्स्टंट, थीटा लेस दॅन 90 आहे म्हणजेच पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 90 असेल तर निगेटिव्ह. म्हणजे हा ग्राफ इंडिकेट करतो की स्लोप पॉझिटिव्ह आहे आणि कॉन्स्टंट आहे. आणि स्लोप म्हणजेच काय असतं इथं, स्लोप म्हणजेच एक्सलरेशन असतं. सो एक्सलरेशन इज पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट, पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट. क्लिअर झालं का? येस सर. ओके, नेक्स्ट सांगा बघा. तुमचा असा ग्राफ असेल, ग्राफ इज लाईक दिस. काय कन्क्लुजन येईल, थीटा लेस दॅन 90 नाही असं म्हणू शकत नाही आहे. थीटा लेस दॅन 90 म्हणू शकत नाही. ऍट एव्हरी पॉइंट थीटा गोज ऑन चेंजिंग. प्रत्येक पॉइंटला टँजेंट काढला थीटा हा वेगवेगळा आहे, लक्षात ठेवायचं. इथं थीटा वेगळा आहे, इथं थीटा वेगळा आहे. थीटा काय होत चाललाय, थीटा गोज ऑन इन्क्रीजिंग. बघा जसं तुम्ही ओरिजिन पासून स्टार्ट कराल तसं लाईन मोर अँड मोर व्हर्टिकल होत चालले.
as line becomes more and more vertical, slope goes on increasing. Slope goes on increasing. इतर ऐसा conclusion है कि slope goes on increasing. Slope goes on increasing मतलब क्या है? Acceleration goes on increasing. Slope मतलब acceleration है. Acceleration goes on increasing. Acceleration increasing अलग से टेबल से. Increasing acceleration मतलब variable acceleration है या graph में दे. Clear जाले का? Yes, असा graph असेल तर कॉमन कंक्लूजन है सगळे फक्त एसटी डायग्राम का व्हीटी डायग्राम याच्यावर ना फिजिकल क्वांटिटी चेंज होणार हा ग्राफ काय इंडिकेट करतो डिक्रीजिंग स्लोप कारण जसं तुम्ही पुढे जाणार तसं लाईन हॉरिझॉन्टल होत चालले लाईन बिकम्स मोर अँड मोर हॉरिझॉन्टल लाईन हॉरिझॉन्टल वाले म्हणजे काय स्लोप गोज ऑन डिक्रीजिंग म्हणजे काय एक्सेलरेशन गोज ऑन डिक्रीजिंग एक्सेलरेशन गोज ऑन डिक्रीजिंग ओके मला क्वेश्चन्स घ्यायचे आहेत पहिला आपण हा पॉइंट कव्हर करूया जेवढे पॉसिबल ग्राफ आहे तेवढे आपण बघूया ओके नेक्स्ट आता सांगा विचार करून सांगा सपोज दिस इज व्हीटी डायग्राम वेलोसिटी इज प्लॉटेड ऑन द वाय एक्सिस टाइम इज प्लॉटेड ऑन द एक्स एक्सिस अँड ग्राफ इज लाईक दिस ऍक्च्युली हा ग्राफ निगेटिव्ह y एक्सिस वरून स्टार्ट होतो लाईक दिस समजा असा ग्राफ आहे एकच मिनिट डायग्राम व्यवस्थित आलेला नाही आहे x अँड y एक्सिस आणि ग्राफ निगेटिव्ह y डायरेक्शनला स्टार्ट होला आहे इथं स्टार्ट होतोय ग्राफ सांगा याच्यावरून कन्क्लुजन काय काय काढू शकतो आपण हा ओरिजिन आहे स्लोप कसा असणार आहे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह थीटा लेस दॅन 90 स्लोप पॉझिटिव्ह थीटा लेस दॅन 90 स्लोप पॉझिटिव्ह अगदी बरोबर आहे स्लोप पॉझिटिव्ह स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे एक्सेलरेशन काय असणार आहे पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट एक्सेलरेशन पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट स्ट्रेट लाईन असेल म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे लेस देन 90 हा अँगल लेस देन 90 आहे म्हणजेच काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे सो पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट एक्सेलरेशन असणार सो पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट अँड पॉझिटिव्ह एक्सेलरेशन बट आणि कन्क्लुजन काय येऊ शकतं सांगा बघा It starts from negative x-axis. It starts from negative y-axis. बरोबर ना इथं स्टार्ट व्हायला आलाय म्हणजे याचं इंडिकेशन काय इथं स्टार्ट व्हायला म्हणजे काय इथं स्टार्ट व्हायला म्हणजे काय सांगा बघा जिनच्या मागन जर्नी सुरू झाली आहे इनिशियल वेलोसिटी ऑफ पार्टिकल इज निगेटिव्ह म्हणजे सुरुवातीला तो निगेटिव्ह एक्स डायरेक्शनच्या डायरेक्शनला चाललाय कळते का निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला चाललाय मग कुठपर्यंत आला तो इथं ओरिजिनला आला ह्या पॉइंटला तो ओरिजिनला आला ह्या पॉइंटला आणि त्यानंतर मग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चालला तो परत कळते का तर व्हिलॉसिटी निगेटिव्ह आहे म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी निगेटिव्ह आहे हे कन्क्लुजन याच्यावरून मिळतं इनिशियल व्हिलॉसिटी इज निगेटिव्ह ओके इनिशियल व्हिलॉसिटी इज निगेटिव्ह नेक्स्ट समजा असा ग्राफ असेल तर असा ग्राफ आहे वेलोसिटी वर्सेस टाइम डायग्राम काय कन्क्लुजन काढू शकतो स्ट्रेट लाईन आहे म्हणजे स्लोप कॉन्स्टंट स्लोप पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट सो एक्सेलरेशन इज ऑल्सो पॉझिटिव्ह अँड कॉन्स्टंट हे दोन कन्क्लुजन मिळाले आणि इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे वरच्या दोन ग्राफ मध्ये एवढाच फरक आहे दोघांच्या मध्ये एक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे दोघांच्या मध्ये एक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे इथं निगेटिव्ह वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी निगेटिव्ह आहे आणि इथं इनिशियल वेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे क्लिअर होत आहे प्रमाणा समजायला आलंय ना हे का डिफिकल्ट वाटायला आलंय काहीतरी बोला त्याशिवाय करणार नाही मला यस अदिती अदिती भोसले समजायला आले का नाही
Yes, sir. समजत. Okay. आता सांगा मला हा ग्राफ. अदिती भोसले सांग बघू एक्सप्लेनेशन. या ग्राफचं काय काय एक्सप्लेनेशन येऊ शकतं? निगेटिव्ह स्लोप. निगेटिव्ह स्लोप, व्हेरी गुड. म्हणजेच काय? एक्सेलरेशन इज निगेटिव्ह ना. हा, एक्सेलरेशन इज निगेटिव्ह. पुढं कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल एक्सेलरेशन आहे? कॉन्स्टंट. एक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे बिकॉज इट इज अ स्ट्रेट लाईन. सो एक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. सो पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट निगेटिव्ह एक्सेलरेशन. निगेटिव्ह एक्सेलरेशन म्हणजेच काय? निगेटिव्ह एक्सेलरेशन म्हणजेच काय? पार्टिकल रिटार्डेशन. एक तर रिटार्डेशन म्हणू शकतो आपण, किंवा डायरेक्शन पण निगेटिव्ह असू शकते ना. यस सर. आधी व्हेलॉसिटी कमी वाले बघा. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम चा डायग्राम. म्हणजे व्हेलॉसिटी कमी व्हायला लागले, व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कमी व्हायला लागला, म्हणजे रिटार्डेशन आहे. सो दिस गिव्ह रिटार्डिंग मोशन. व्हेरी गुड, दिस गिव्ह रिटार्डिंग मोशन. नेक्स्ट लास्ट ग्राफ सांगा बघा. हा वाय एक्सिस, एक्स एक्सिस, अँड समजा ग्राफ असा आहे लाईक दिस. दिस इज द ग्राफ, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. काय काय कन्क्लुजन काढू शकतो? काय ग्राफ मध्ये काय काय कन्क्लुजन येतील? एक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह एक्सेलरेशन. निगेटिव्ह म्हणजे ही लाईन अशी आहे ना, निगेटिव्ह एक्सेलरेशन आहे. सो एक्सेलरेशन इज निगेटिव्ह. ओके, आणखी कॉन्स्टंट का व्हेरिएबल? कॉन्स्टंट. 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 स्ट्रेट लाईन आहे म्हणजे कॉन्स्टंट एक्सेलरेशन. इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार? इनिशियल व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असणार, झिरो असणार. ग्राफ कुठनं स्टार्ट व्हायला बघा, इथून स्टार्ट व्हायला ना, हे नंतर काढले मी. ग्राफ इथून स्टार्ट व्हायला आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? झिरो आहे. झिरो. तर तो निगेटिव्ह डायरेक्शनला चाललाय. निगेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ना, सो निगेटिव्ह डायरेक्शनला चाललाय. इनिशियल व्हेलॉसिटी झिरो आहे, पार्टिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स डायरेक्शन अँड स्टार्ट फ्रॉम झिरो इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे सर्वांना कन्क्लुजन्स काय आलेत का? काय डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाइज गो फॉर क्वेश्चन्स. काल 25 पर्यंत आपण क्वेश्चन नंबर 25 पर्यंत डिस्कस केले आहेत, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 26 पासून पुढे घ्यायचे आहेत. क्वेश्चन्स थोडेसे डिफिकल्ट वाटतील आपल्याला ऍज कम्पेअर टू एसटी डायग्राम. एसटी डायग्राम पेक्षा थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतात, बरेचसे सोपे क्वेश्चन सुद्धा असतात. थोडासा विचार करण्याची गरज आहे याच्यामध्ये. क्वेश्चन बघा काय आहे. बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. विच ऑफ द फॉलोइंग प्लॉट रिप्रेझेंट्स द स्पीड वर्सेस टाइम डायग्राम. स्पीड वर्सेस टाइम म्हणजे डायरेक्शनचा विचार करायचा नाही, डायरेक्शनचा विचार करायचा नाही, लक्षात ठेवायचं. स्पीड आहे, नॉट व्हेलॉसिटी. स्पीड वर्सेस टाइम डायग्राम ऑफ द बॉल ड्युरिंग इट्स अ फ्लाईट इफ द एअर रेजिस्टन्स इज नॉट इग्नोर्ड. If the air resistance is not ignored. विचार करा, दोन मिनिट आहे तुमच्याकडं. दोन मिनिटात विचार करा काय ग्राफ येऊ शकतो. बॉडी काय केले? थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. बॉडी वर टाकलेली आहे. इट मूव्ह अपवर्ड अँड रिचेस टू द सर्टन हाईट अँड फॉल डाऊन, अशी कंडिशन आहे. बॉडी अशी वर फेकलेली आहे की बॉडी वर चालले, वर जाऊन ठराविक हाईट वरून काय होणार आहे, परत येणार आहे अशी. तर अशी कंडिशन आहे. ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला ग्राफ, स्पीड वर्सेस टाइमचा ग्राफ फाइंड आउट करायचा आहे. काय आन्सर येऊ शकत? लास्ट. तर लास्ट ऑप्शन विचार करा, मी पण विचार करायलाय. आणि कोणाचा वेगळा आन्सर येऊ शकत का? थर्ड ऑप्शन. तर काय म्हटलंय बघा, फक्त याचा तुम्हाला हे सांगतो, मिनिंग सांगतो. याच्यामध्ये म्हटलंय एअर रेजिस्टन्स नॉट इग्नोर्ड म्हणलंय.
जनरली आपण जे कायनामॅटिकल इक्वेशन्स यूज करतो 1D 2D मध्ये त्याच्यामध्ये एअर रेजिस्टन्स आपण निग्लेक्ट केलेला असतो. ठीक आहे, एअर रेजिस्टन्स नॉट इग्नोर्ड असेल तर अपवर्ड मोशनला ज्यावेळी बॉडी अपवर्ड जात असते त्यावेळी बघा बॉडी ज्यावेळी अपवर्ड मूव होते त्यावेळी जी ची व्हॅल्यू कुठे असणार आहे डाऊनवर्ड, जी इज ऑलवेज डाऊनवर्ड. आणि एअर रेजिस्टन्स चं अपोजिशन आहे ते पण कुठे असणार आहे डाऊनवर्ड. समजा एअर रेजिस्टन्स मुळे जे अपोजिशन होतं ड्यू टू एअर रेजिस्टन्स जे रिटार्डेशन तयार होईल ते पण डाऊनवर्ड असणार, जे दोन्ही सेम डायरेक्शनला असणार. म्हणजे अपवर्ड मोशन असताना जे नेट ऍक्सलरेशन आहे ते जी प्लस ए घ्यायचं असतं नेहमी, हे लक्षात ठेवा. दोन तुम्हाला हिंट सांगतो मी. आणि जेव्हा बॉडी डाऊनवर्ड मोशन मध्ये असते तेव्हा जी डाऊनवर्ड असतो पण ए अपवर्ड असतो, त्यामुळे इथं ऍक्सलरेशन घेताना जी मायनस ए घ्यायचं असतं, हे पहिला लक्षात ठेवा. डाऊनवर्ड मोशनला वेन बॉडी इज मुव्हिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन जी इज ऑलवेज डाऊनवर्ड बट ए इज अपवर्ड, दोन्ही अपोजिट असल्यामुळे इथं जी मायनस ए. जेव्हा बॉडी वर मूव्ह होते त्यावेळी दोन्ही हे सेम डायरेक्शनला असतात डाऊनवर्ड. त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू डाऊनवर्ड असते आणि ए ची व्हॅल्यू अपवर्ड असते, ए ची व्हॅल्यू अपवर्ड असते, त्यामुळे इथं जी मायनस आहे. तर असं नेट ऍक्सलरेशन घ्यायचं आहे. आता विचार करा काय, पण हा रेशो कॉन्स्टंटच असणार ना, ही व्हॅल्यू कॉन्स्टंटच असणार आहे, व्हेरिएबल नाहीये, एअर रेजिस्टन्स फिक्स आहे. कॉन्स्टंट कन्सिडर करायचं आपण एअर रेजिस्टन्स. That means body is moving upward with constant acceleration. And downward la sudha constant acceleration hai. Pan body var jatana speed kay ho janar? Yes. Speed decrease ho janar. Manje pahili gosht hai ki speed decrease vala pahije. Suruvatila body javali var jail javali speed decrease vala pahije. Ma chari madhe par decrease dakhola. Ito pan decrease dakhola hai. इथं पण डिक्रीज दाखवला, इथं पण डिक्रीज, इथं पण डिक्रीज आहे. पण इथं हा कर्वा इथं स्ट्रेट लाईन, इथं कर्वा इथं स्ट्रेट लाईन आहे. ओके, मला सांगा स्ट्रेट लाईन यांना काय कर्व येणार सुरुवातीला? हा कर्व. कर्व का कर्व येणार सांगा बघा, कारण की एक्सेलरेशन आहे म्हणजे वेलोसिटी चेंज होतीये. मला सांगा ह्या डायग्राम मध्ये स्लोप म्हणजे काय असणार? या सगळ्या डायग्राम मध्ये गिवन डायग्राम मध्ये स्लोप म्हणजे काय असणार? वेलोसिटी. हा वेलोसिटी, वेलोसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ आहे. एक्सेलरेशन, एक्सेलरेशन म्हणजे एक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड असणार ना. आणि त्या स्पीड म्हणलंय आपण, डायरेक्शन घ्यायचं नाहीये, मॅग्निट्यूड कळतंय का? स्पीड वर्सेस टाइम आहे म्हणजे एक्सेलरेशन असणार. ठीक आहे, आता एक्सेलरेशन बघा, एक्सेलरेशन काय आहे? अपवर्ड मोशनला कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? एक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे एक्सेलरेशन. कॉन्स्टंट म्हणजे स्लोप शुड रिमेन्स कॉन्स्टंट, स्लोप शुड रिमेन्स कॉन्स्टंट. बट ठीक आहे, इथं एक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट आहे आणि व्हेलॉसिटी डिक्रीज व्हायला पाहिजे. म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीज व्हायला पाहिजे आणि कॉन्स्टंट एक्सेलरेशन, कॉन्स्टंट एक्सेलरेशन म्हणजे कॉन्स्टंट स्लोप. म्हणजे आन्सर एक तर फर्स्ट येणार किंवा थर्ड येणार. इथंपर्यंत क्लिअर झालं का? यस, हे क्लिअर झालं का? अपवर्ड मोशनला डिक्रीज व्हायला पाहिजे आणि एक्सेलरेशन मात्र कॉन्स्टंट पाहिजे. इथं एअर रेजिस्टन्स जरी नसता तरी पण कॉन्स्टंट एक्सेलरेशन आला असतं. ओके, आता बघा बॉडी वर गेली, आता वरून जेव्हा बॉडी खाली येणार आहे तर स्पीड गोज ऑन इनक्रीजिंग, स्पीड गोज ऑन इनक्रीजिंग. इथं पण इनक्रीज आहे, इथं पण इनक्रीज आहे, इथं पण इनक्रीज आहे, इथं पण इनक्रीज आहे. मात्र इथं सुद्धा बघा एक्सेलरेशन, बॉडी खाली येताना एक्सेलरेशन व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे? फ्रीली फॉलिंग बॉडीचं एक्सेलरेशन काय असतं? कॉन्स्टंट असतं, जी कॉन्स्टंट आहे. आणि एअर रेजिस्टन्सचं एक्सेलरेशन पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे नेट एक्सेलरेशन जी मायनस ए आहे पण ते कॉन्स्टंट आहे ना. यस, क्लिअर झालं का? म्हणजे स्ट्रेट लाईन, स्पीड गोज ऑन इनक्रीजिंग बट इट इज अ स्ट्रेट लाईन. सो आन्सर शुड बी थर्ड. कुणाला पटलेलं नसेल तर बोला आन्सर थर्ड यायला पाहिजे. जर एक्सेलरेशन डिक्रीज होत असेल नंतर एक्सेलरेशन इनक्रीज होत असेल तर हे आन्सर येणार. एक्सेलरेशन व्हेरिएबल असेल तर लास्ट आन्सर येणार. दोन्ही केसमध्ये इथं जी प्लस ए जी मायनस ए एक्सेलरेशन वेगळा आहे, पण वर जाताना जोपर्यंत बॉडी वर पोहोचत नाही तोपर्यंत एवढं कॉन्स्टंटच आहे, आणि वरून जोपर्यंत खाली पोहोचत नाही तोपर्यंत हे कॉन्स्टंटच आहे.
ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत, म्हणजे ह्याचा आणि ह्याचा स्लोप वेगळा असणार, ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा स्लोप वेगळा असणार, अपवर्ड डाऊनवर्ड लाईनचा स्लोप वेगळा असणार थोडासा, मात्र स्ट्रेट लाईन असणार. यस, सर्वांना क्लिअर झालं का नाही? काही डाऊट असेल तर बोलू शकता. यस, एम्सला क्वेश्चन विचारलेला आहे पूर्वी, हा थोडेसे कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, थोडस विचार करावा लागेल तुम्हाला. स्मित समजलं का नाही? सर परत एक्सप्लेन करा की. ठीक आहे, लक्ष द्या. कन्सेप्ट काय आहे? इफ द बॉडी इज थ्रोन अपवर्ड, सी हियर, इफ द बॉडी इज थ्रोन अपवर्ड, बॉडी मी अपवर्ड डायरेक्शनला थ्रो केली. द बॉडी इज थ्रोन अपवर्ड, समजा फ्रीली फॉलिंग बॉडी आहे अंडर ग्रॅव्हिटी, मी एक स्टोन अपवर्ड डायरेक्शनला थ्रो केला. Stone is thrown upward with initial velocity of u. It moves in the upward direction with a decreasing speed. It reaches to the top of the trajectory and comes back with increasing speed. As a speed kay hot jail? Increase hot jail. Okay. Initial speed jevda ahe, tevda ch final speed asel. Is it correct? Hey, clear zala ka? Yes. Hey, clear zala ka? अरे काय तर बोला, झोपलाय का सगळे? हो सर. ओके, इफ द बॉडी इज मुव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन, जी इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, जी ची व्हॅल्यू डाऊनवर्ड आहे. ठीक आहे, कारण जो अपोज होऊन राहा रेजिस्टन्स होऊन राहा एअरचा, तो सुद्धा कुठे असणार आहे? अपोज वाला, म्हणजे डाऊनवर्डच असणार आहे. म्हणजे नेट एक्सलरेशन काय असणार आहे? जी प्लस ए. पण कुठल्या डायरेक्शनला? डाऊनवर्ड डायरेक्शनला. तर डायरेक्शन महत्वाचे नाही आहे, कारण आपल्याला इथं मॅग्निट्यूड काढायचं आहे, म्हणून इथं स्पीड वर्सेस टाइमचा ग्राफ दिला आहे. एक्सलरेशनचं मॅग्निट्यूड किती असणार आहे? जी प्लस ए डाऊनवर्ड. बॉडी जरी वर चालली असली तर ह्याच्यावर जे एक्सलरेशन असणार आहे बॉडीचं, ते जी प्लस ए असणार आहे. बॉडी वर गेली, समजा टॉपला आली बॉडी, व्हेलॉसिटी किती झाली? झिरो. आता बॉडी डाऊनवर्ड येणार, तर बॉडी डाऊनवर्ड ज्यावेळी येत असेल, की बॉडी इज मुव्हिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, ह्याच्यावरचा जी कुठे असणार आहे? जी खाली असणार आहे. ह्याचं रिटार्डेशन कुठे असणार आहे? रेजिस्टन्स, एअर रेजिस्टन्स, एअर रेजिस्टन्स वर असणार. बॉडी खाली येत असेल तर रेजिस्टन्स हा वर असतो, एअर रेजिस्टन्स वर असतो, म्हणजे दोन्ही अपोजिट झाले. म्हणजे बॉडी खाली येताना नेट एक्सलरेशन आहे ते जी मायनस ए आहे. पण ए कॉन्स्टंटच आहे ना दोन्हीकडं, त्यामुळं इथं जी मायनस ए ची व्हॅल्यू आणि जी प्लस ए ची व्हॅल्यू जरी वेगळी असली तरी ही कॉन्स्टंट आहे. जोपर्यंत बॉडी बॉटम पासून टॉपला जात नाही आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू फिक्स आहे जी प्लस ए. टॉप पासून बॉटमला येत नाही आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू फिक्स आहे जी मायनस ए. म्हणजे एक्सलरेशन रिमेन्स कॉन्स्टंट, एक्सलरेशन रिमेन्स कॉन्स्टंट. समजा ही व्हॅल्यू 10 असेल आणि ही व्हॅल्यू 9.8 असेल, 9.6 असेल, तरी फिक्स आहे. खाली येताना 9.6 तर 9.6 राहणार शेवटपर्यंत, वर जाताना 10 तर 10 राहणार. क्लिअर होतोय का हे सर्वांना? इथंपर्यंत क्लिअर झालं का? आता ग्राफ काढायचा आपल्याला स्पीड वर्सेस टाइमचा. स्पीड वर्सेस टाइमचा स्लोप म्हणजेच काय? एक्सलरेशन. सो इन अपवर्ड मोशन बॉडी इथून स्टार्ट झाली, बॉडी इज मुव्हिंग विथ इनिशियल स्पीड यू. समजा इथं ह्या डायग्राम मध्ये इनिशियल स्पीड यू इथं आहे, त्यानंतर स्पीड गोज ऑन डिक्रीजिंग, स्पीड कमी कमी होत चाललाय. ह्या लास्ट डायग्राम मध्ये पण स्पीड कमी व्हायला लागलाय, पण इथं स्पीड कमी होण्याचा रेट जो आहे, म्हणजे स्लोप आहे, तो स्लोप व्हेरिएबल आहे. इथं स्लोप कॉन्स्टंट आहे, आपल्याला स्लोप काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे, म्हणून स्ट्रेट लाईन आला. मग स्पीड कमी 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 होत, समजा इथं स्पीड किती आला आफ्टर सर्टन टाइम, स्पीड किती आला? यस, सांगा बघा इथं स्पीड किती आहे डायग्राम मध्ये? इथं स्पीड किती आहे? झिरो. म्हणजे बॉडी इथं टॉपला पोहोचली, त्या ठिकाणी बॉडी टॉपला पोहोचली, बिकॉज स्पीड बिकम झिरो. आता काय होणार? स्पीड इन्क्रीज होत चाललाय, स्पीड इन्क्रीज होत आहे, पण याचा स्लोप काय असणार आहे? परत कॉन्स्टंट असणार आहे. स्लोप इज कॉन्स्टंट. स्ट्रेट लाईन येण्याचं कारण काय आहे? स्लोप रिमेन्स कॉन्स्टंट. यस, क्लिअर झालं? समजलं का? यस सर. यस सर. मला वाटतंय बऱ्याच जणांना समजलेलं नाहीये. युसेरा समजलंय का नाही? युसेरा? हो सर समजलं. यस सर समजलं. सुलभा, सुलभा? यस सर समजलं. ओके ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन ला जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन सिंपल आहे, विचार करा सर्वांनी.
A train moves from one station to another station in 2 hours. One station to another station in 2 hours. म्हणजे इकडे टाइम दिलेला आहे आणि वर्टिकल ऍक्सिस वर स्पीड दिलेला आहे किलोमीटर्स पर आवर. युनिटकडे पण लक्ष पाहिजे, किलोमीटर्स पर आवर आणि इथं आवर्स आहे. मग काय प्रॉब्लेम नाही आहे. एका ठिकाणी मीटर पर सेकंड इकडे आवर्स असेल तर मग कन्वर्जन करावं लागतं. स्पीड टाइम ग्राफ ड्युरिंग द मोशन इज शोन इन फिगर. द मॅक्झिमम एक्सलरेशन ड्युरिंग द जर्नी इज. मॅक्झिमम एक्सलरेशन कुठं असेल असं विचारलंय. कुठं असू शकतं? डायग्राम कडे पहिला बघा, कॅल्क्युलेशन नंतर करूया. ज्याचा स्लोप जास्त असेल तिथं A to B, B to C, C to D आणि D to E. ह्याच्यामध्ये कुठला ग्राफ जास्त व्हर्टिकल आहे? C to D ग्राफ जास्त व्हर्टिकल आहे. ठीक आहे, म्हणजे सी डी ग्राफच्या ठिकाणी एक्सेलरेशन काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. मग काय करायचं? तर सी डी ग्राफ मध्ये स्लोप काढायचा. सो हाऊ टू कॅल्क्युलेट स्लोप. स्लोप कसा काढतो आपण? स्लोप म्हणजेच काय? चेंज इन वाय एक्सिस. म्हणजे हा सी पॉइंट अँड डी पॉइंट याच्या कोऑर्डिनेट मधला डिफरन्स किती आहे बघा. डी पॉइंट वाय एक्सिस वर कुठं आहे? 60 ला आहे. सी पॉइंट कुठं आहे? 20 आहे. म्हणजे 60 - 20 अपॉन सी ला करस्पॉन्डिंग इथं 1 आहे आणि डी ला करस्पॉन्डिंग किती आहे बघा. किती डी ला करस्पॉन्डिंग? 1.25. 1 आणि 1.5 च्या मध्ये आहे. 1.25 म्हणजे 1.25 - 1 एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे किती आला बघा हा 0.25 म्हणजे आन्सर येणार 160. आन्सर शुड बी 160. झालं का? जिथं लाईन जास्त व्हर्टिकल असेल तिथं स्लोप जास्त असणार. सगळ्यात कमी स्लोप किती असेल सांगा बघा. B to C स्लोप झिरो आहे. स्लोप झिरो म्हणजेच काय? एक्सेलरेशन झिरो. म्हणजे पार्टिकल कसं चालायचं? कॉन्स्टंट स्पीड. हा ग्राफ कसा रीड करायचा बघा. रीड कसा करायचा? ह्या ग्राफ मध्ये काय काय कन्क्लुजन काढू शकतो? पार्टिकल ए ला स्टार्ट वाला आहे. ए ला स्पीड किती आहे? झिरो. दॅट मीन्स पार्टिकल स्टार्ट विथ झिरो इनिशियल वेलॉसिटी. पहिलं कन्क्लुजन मिळालं. ए टू बी स्ट्रेट लाईन आहे. ए टू बी स्ट्रेट लाईन म्हणजे काय? एक्सेलरेशन कॉन्स्टंट. एक्सेलरेशन कॉन्स्टंट म्हणजे बॉडीचा स्पीड इन्क्रीज होत चाललाय पण कॉन्स्टंट एक्सेलरेशन आहे. बी नंतर स्लोप झिरो आहे म्हणजे एक्सेलरेशन झिरो. म्हणजे बी नंतर पार्टिकल कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये आहे. कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये आहे. सी नंतर स्लोप पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि डी नंतर स्लोप काय आहे? डी नंतर निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह स्लोप म्हणजेच काय? रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजेच काय? स्पीड गोज ऑन डिक्रीजिंग. एवढे कन्क्लुजन मिळू शकतात. ठीक आहे, हा समजा ग्राफ तुम्हाला दिला आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी. डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी तर डायरेक्टली काय करायचं? तर इथं ह्या ट्रायंगलचा एरिया काढायचा. हाफ बेस इन टू हाईट. ह्या रेक्टॅंगलचा एरिया काढायचा. लेंथ इन टू ब्रेड. कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित आहेत ना इथं. त्यानंतर काय करू शकतो आपण बघा. तर इथं ह्या ट्रायंगलचा एरिया ह्या रेक्टॅंगलचा एरिया काढू शकतो. सिमिलरली ह्या ट्रायंगलचा एरिया ह्या रेक्टॅंगलचा एरिया काढू शकतो. ह्या ट्रायंगलचा एरिया सगळा एरिया ऍड करायचे आणि टोटल एरिया म्हणजेच काय असणार आहे? डिस्टन्स कवर्ड. टोटल एरिया म्हणजेच काय असणार आहे? डिस्टन्स कवर्ड. एकाच क्वेश्चन मध्ये 3-4 क्वेश्चन तयार झाले बघा. ओके, डिस्टन्स कवर्ड करायचं असेल तर एरिया एनक्लोज्ड बाय द ग्राफ विथ टाइम एक्सिस कॅल्क्युलेट करायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. विचार करा सर्वांनी. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम दिला आहे. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम दिला आहे आणि करस्पॉन्डिंग तुम्हाला व्हेलॉसिटी वर्सेस टाइम डायग्राम कॅल्क्युलेट करायचा आहे. विचार करा. पहिला कन्क्लुजन काढायचं काय माहितीये का? ह्या 4 ग्राफ मध्ये 2 ग्राफ मध्ये पहिला स्लोप इनिशियल वेलॉसिटी निगेटिव्ह दिले. इथं इनिशियल वेलॉसिटी निगेटिव्ह दिले आणि ह्या 2 ग्राफ मध्ये पॉझिटिव्ह. ए आणि सी मध्ये पॉझिटिव्ह वेलॉसिटी इनिशियल आणि सी मध्ये इनिशियल वेलॉसिटी झिरो आहे. ए मध्ये पॉझिटिव्ह आहे, बी मध्ये निगेटिव्ह आहे आणि डी मध्ये निगेटिव्ह आहे. याच्यावर पहिला कन्क्लुजन काढायचं. एक एक ग्राफ इलिमिनेट करत जायचं. ऑप्शन थर्ड येईल. ठीक आहे, हा काय काय कन्क्लुजन येईल सांगा बघा. याच्यामध्ये वरच्या ग्राफ मध्ये डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम डायग्राम मध्ये सुरुवातीला डिस्प्लेसमेंट झिरो आहे.
the particle starts from origin initial velocity zero asnar initial velocity zero asnar ka initial mala sanga ita velocity ha diagram madhe slope manje kay what is slope velocity velocity equal to velocity mala sanga initial slope zero hai ka initial line horizontal hai ka ashi nahi मग इनिशियल लाइन जर होरिजेंटल नसेल तर इथं स्लोप झिरो असेल का इनिशियल नाही इथं जर लाईन अशी असती म्हणजे असा ग्राफ स्टार्ट झाला असता असा 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 तर इनिशियल इथं झिरो स्लोप असता पण तसा ग्राफ सुरू झालेला नाहीये म्हणजे इनिशियल स्लोप झिरो नाही म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी झिरो नाही हे क्लिअर झालं सर्वांना हे लहान लहान कन्फ्युजन आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत सर्वांना कळलं का हे गिवन डायग्राम मध्ये स्लोप वरन कंक्लुजन काढायचं यातला स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी असणार सुरुवातीचा स्लोप झिरो नाही आहे सुरुवातीचा स्लोप कॉन्स्टंट आहे का कॉन्स्टंट इथून स्ट्रेट लाईन आहे काही कॉन्स्टंट आहे आणि पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय असणार इनिशियल पॉझिटिव्ह असणार सो व्हाट इज द आन्सर पुढे बघायचीच गरज नाही आहे सुरुवातीवर आपण displacement goes on increasing displacement becomes maximum and displacement goes on decreasing ha point kuta asnar sanga baga itha answer madhe displacement zero displacement zero jole mhanje particle kuta ala origin la ala ka displacement zero and displacement negative इथं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आणि इथं झिरो डिस्प्लेसमेंट म्हणजे पार्टिकल इथे कुठे आहे टॉपला ओरिजिनला असणार आहे की नाही यस यस क्लिअर झालं का येस सर हा म्हणजे बघा इथं डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होत चालले डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे गोज ऑन इन्क्रीजिंग आणि मग काय आहे डिस्प्लेसमेंट इथं निगेटिव्ह व्हायला लागले निगेटिव्ह आले म्हणजे परत काय इथं डायरेक्शन चेंज व्हायला आले ओरिजिनला नाही म्हणताय तिथं डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची चेंज वाले डायरेक्शन चेंज वाले म्हणजे व्हेलॉसिटीची पण डायरेक्शन चेंज होणार ना व्हेलॉसिटीचे डायरेक्शन कुठे चेंज वाले पॉझिटिव्हची व्हेलॉसिटी निगेटिव्ह कुठे वाले इथं वाले म्हणजे हा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे इथला टॉप मोस्ट ट्रॅजेक्ट देणार आन्सर शुड बी फर्स्ट नेक्स्ट सिंपल आहे करा बघा कॅल्क्युलेट पटकन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड काढायचा आहे distance traveled area enclosed by the loop meters answer dilela ahe 200 meter barobar aahe kay karaycha triangle cha area kadaycha triangle cha area mhanje half base into height base kithe aycha 10 aahe into height kithe aahe 10 10 aahe ट्रायंगलचा एरिया आपला आला 50 ठीक आहे ह्या रेक्टॅंगलचा एरिया काढायचा आहे हा ट्रायंगलचा एरिया झाला रेक्टॅंगलचा एरिया काय लेंथ इंटू ब्रेथ हे डिस्टन्स किती आहे 10 आहे 10 × 10 म्हणजे किती आलं हे 100 आलं आणि ह्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे हाफ बेस इंटू हाईट हाफ बेस बेस किती आहे 30 − 20 म्हणजे 10 हाईट तर किती आहे 10 हा किती आला 50 सो 50 + 100 + 50 म्हणजे किती आला 200 सो आन्सर शुड बी फर्स्ट डायरेक्ट एरिया काढायचा आहे कोऑर्डिनेट्स दिलेले असतात हा सिंपल क्वेश्चन अशा टाइपचे क्वेश्चन सिंपल असतात ह्याच्यामध्ये फक्त एक ट्विस्ट काय शकतो माहिती का यातला काही ग्राफ निगेटिव्ह एक्सिसच्या खाली ह्या एक्स एक्सिसच्या खाली पण आवू शकतो निगेटिव्हला लक्षात येते का हा ग्राफ खाली पण आवू शकतो खाली असला तरी पण एरिया काढायचा मग डिस्टन्स असेल तर तो एरिया पॉझिटिव्ह घ्यायचा डिस्प्लेसमेंट असेल तर खालचा एरिया निगेटिव्ह घ्यायचा कारण डिस्प्लेसमेंट मध्ये डायरेक्शन असते तर हे लक्षात ठेवा एक्स एक्सिसच्या खाली एरिया असेल तर तो डिस्टन्स काढताना पॉझिटिव्ह घ्यायचा आणि डिस्प्लेसमेंट काढताना निगेटिव्ह घ्यायचा डिस्प्लेसमेंट आपण डायरेक्शन कन्सिडर करणार आहे
सॉल्व करा बघा आता 30 फॉर द वेलोसिटी वर्सेस टाइम डायग्राम शोन इन द फिगर डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी इन द लास्ट 2 seconds ऑफ मोशन इज व्हाट फ्रैक्शन ऑफ टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द बाय इन ऑल द 7 seconds. पहला डिस्टन्स कवर्ड इन 7 seconds काढा. टोटल डिस्टन्स पहला किती होतं बघा. टोटल डिस्टन्स इन 7 seconds डिस्टन्स कवर्ड 40 meters. डिस्टन्स इन 7 seconds इज इक्वल टू टोटल डिस्टन्स काढायचं आहे. ट्रायंगलचा एरिया पटकन काढता येतं. काय कॅल्क्युलेशन करायचं? 40 meters. व्हेरी गुड आन्सर येतं 40 meters. 40 meters. त्यानंतर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा. For velocity time diagram shown in the below, the distance covered by the body in last 2 seconds, distance covered in last 2 seconds of motion, the distance covered in last 2 seconds kada? Distance covered in last 2 seconds is equal to, last 2 seconds is between 5 to 7, 10 meters. Triangle area, how can you say 10 meters? 10 meters. मग तुम्हाला विचारलंय काय? 1/4 सेकंड. आन्सर येतं सेकंड. व्हेरी गुड 1/4 येतं. 1/4. क्वेश्चन केअरफुली रीड करा. प्रत्येक सेगमेंट प्रत्येक सेंटेन्स च मीनिंग लावा आणि मग सॉल्व्ह करा म्हणजे कन्फ्युजन होत नाहीये. ओके नेक्स्ट. वेलोसिटी वर्सेस टाइम डायग्राम ऑफ द बॉडी मूव्हिंग द स्ट्रेट लाईन एज शोन इन फिगर. डिस्प्लेसमेंट and distance covered by the object in 6 seconds. 6 सेकंदा मध्ये डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आताच तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली आहे की डिस्टन्स काढताना सगळ्या एरियाची ऍडिशन करायची आणि डिस्प्लेसमेंट काढताना वरच्या एरियामधून खालचा एरिया मायनस करायचा कारण हे हा एरिया निगेटिव्ह घ्यायचा डिस्प्लेसमेंट काढताना. सो व्हॉट इज डिस्टन्स? टोटल एरिया लेंथ इंटू ब्रेथ. डिस्टन्स 16, डिस्प्लेसमेंट 8. डिस्टन्स किती आलं? 16 meters. 16 meters. आणि डिस्प्लेसमेंट 8 meters. डिस्प्लेसमेंट 8 meters. आन्सर बरोबर आहे म्हणजे आन्सर येणार. पहिला डिस्प्लेसमेंट विचारलेला आहे 8 and 16. काय अवघड नाही आहे. लेंथ इंटू ब्रेड, लेंथ इंटू ब्रेड आणि लेंथ इंटू ब्रेड. 3 inches ऍडिशन केला एरियाची की डिस्टन्स मिळणार. वरच्या एरियामधून हा बॉटमचा एरिया मायनस केला की डिस्प्लेसमेंट मिळणार. आता कोण सांगते बघा. असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ग्राफ आला की तुमचं कन्फ्युजन होत. करा विचार. लास्ट ऑप्शन. सर्वांनी विचार करा. मी प्रत्येकाला विचारणार आहे. वेलोसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ आहे. द बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विच इज फॉलोइंग एक मिनिट. बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ रिप्रेझेंट्स वेलोसिटी वर्सेस टाइम डायग्राम ड्यूरिंग द टाइम ऑफ फ्लाइट. मला वाटतं मगाशी ग्राफ आपण बघितलायस ना. हा फर्स्ट ऑप्शन नाही मगाशी बघितलाय बघा. विचार करा. येस सर बघितलंय मगाशी. मगाशी काय होतं? बॉल इज फॉलिंग व्हर्टिकली अपवर्ड होतं. पण मगाशी स्पीड वर्सेस टाइमचा ग्राफ होता. हा वेलोसिटी वर्सेस टाइमचा आहे. फर्स्ट ऑप्शन इंडिकेट स्पीड वर्सेस टाइम डायग्राम. स्पीड वर्सेस टाइमचा ग्राफ असेल तर फर्स्ट बरोबर आहे. पण इथे वेलोसिटी वर्सेस टाइम आहे. किती किती छोटा ट्विस्ट आहे बघायच्यामध्ये. मगाचा ग्राफ होता तो स्पीड वर्सेस टाइम आहे. डायरेक्शनचा विचार केला नव्हता आपण. वर जाताना स्पीड काय होत चालला आहे? डिक्रीज होत चालला आहे. खाली त्यांना स्पीड काय आलाय? इन्क्रीज आलाय. म्हणून हा फर्स्ट ग्राफ आला आपला स्पीडचा. आता विचारलाय हा स्पीड वर्सेस टाइमचा ग्राफ नाही आहे, हा वेलोसिटी वर्सेस टाइमचा आहे. सो व्हॉट इज द आन्सर? लास्ट आन्सर शुड बी लास्ट. व्हेरी गुड. का बघा, बॉडी आपण ज्यावेळी बॉटम पासून थ्रो करतोय अपवर्ड डायरेक्शनला, वेलोसिटी गोज ऑन. थ्रो करतोय म्हणजे अपवर्ड वेलोसिटी नेहमी काय असते? पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. ही बॉल इज मूविंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. वेलॉसिटी इज टेकन एज निगेटिव्ह नुसार. मग सुरुवातीला अपवर्ड थ्रो करताना वेलॉसिटी पॉझिटिव्ह पाहिजे आणि मॅक्झिमम पाहिजे. मॅक्झिमम आहे सुरुवातीला, इथं मॅक्झिमम आहे बघा. वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग.
बट पॉजिटिव रिजन मध्ये ग्राफ येणार. जेवढे हा ग्राफ इथं आला याचा अर्थ काय, हा पॉइंट काय इंडिकेट करतो सांगा बघा. बॉल रिचेस टू द टॉप, बॉल रिचेस टू द टॉप ऑफ द ट्रॅजेक्टरी. आता टॉपला गेल्यानंतर बॉल हा खाली चालला म्हणजे व्हिलॉसिटी कुठे आली आता, डाऊनवर्ड, म्हणजे निगेटिव्ह व्हिलॉसिटी असणार. डाऊनवर्ड निगेटिव्ह असल्यामुळे हा व्हिलॉसिटीचा ग्राफ आहे तो निगेटिव्ह रिजन मध्ये आला. जर हा स्पीडचा ग्राफ असेल तर स्पीड निगेटिव्ह नसतो ना, त्यामुळे हा ग्राफ इथं वर आला आपला मगाशी, म्हणजे फर्स्ट ग्राफ. म्हणजे तुम्ही एवढं लक्षात ठेवा, एखादी बॉडी अपवर्ड डायरेक्शनला थ्रो केली अंडर ग्रॅव्हिटी और अंडर कॉन्स्टंट एअर रेजिस्टन्स, त्यावेळी स्पीड वर्सेस टाइमचा ग्राफ असेल तर फर्स्ट आन्सर येणार हे, आणि व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ असेल तर लास्ट आन्सर येणार. कळलं सर्वांना हे? यस सर. काय डाऊट आहे कोणाला बोला, कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. डाऊट आहे का? पद्मराज समजलंय? हो सर. कुणाल? हो सर. ओके, हे महत्वाचे क्वेश्चन आहेत लक्षात घ्या. हे जे घरी सोपे वाटत असतील तुम्हाला आता, तर अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. हे महत्वाचे क्वेश्चन आहेत, एक्झामिनरच्या डोक्यामध्ये असे क्वेश्चन असतात, कारण हे स्टँडर्ड क्वेश्चन आहेत लक्षात ठेवायचे. ओके, सिम्पल अँड स्टँडर्ड क्वेश्चन आहेत, त्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. नेक्स्ट, हा विचारलेला क्वेश्चन आहे बघा, प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन आहे, IIT ला विचारला क्वेश्चन आहे हा सेम क्वेश्चन. 2000 मध्ये IIT ला JEE मेन्स ला क्वेश्चन विचारलेला आहे हा. थोडा असा कन्फ्युजिंग आहे, विचार करा. ग्राफ कशाचा आहे सांगा बघा, काय वर्सेस काय आहे, तिकडे पण लक्ष गेलं पाहिजे आपलं. व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आहे, नॉट टाइम. आपला तोंडात असू पाठ झालेला असतं आपल्याला, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम असेल तर स्लोप म्हणजे ऍक्सेलरेशन. इथं स्लोप काढता येत नाही, कारण हा व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफ नाही आहे, व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे. व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट, त्यामुळं थोडासा विचार करावा लागेल. सो व्हॉट इज द आन्सर, काय काय कन्क्लुजन काढता येईल, क्वेश्चनचं मिनिंग पहिला समजावून घ्या. IIT चा क्वेश्चन आहे, थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, हा पण समजला तर तुम्हाला तो सोपं वाटेल. अ बॉल इज ड्रॉप्ड व्हर्टिकली फ्रॉम सर्टन हाईट डी. समजा दिस इज अ ग्राउंड, दिस इज अ ग्राउंड, ओके, अँड द बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट. एका ठराविक हाईट पासून आपण बॉल असा रिलीज केलेला आहे. बॉल इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट. सपोज दिस इज अ बॉल अँड विच इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट. ओके, ड्रॉप्ड मीन्स इनिशियल वेलॉसिटी इज झिरो. म्हणजे सुरुवातीला एवढं कळायला पाहिजे की इनिशियल व्हेलॉसिटी झिरो आहे, आणि डी इतक्या हाईट वरून तो बॉल आपण रिलीज केलेला आहे, ज्यावेळी तो ग्राउंडला स्ट्राईक होणार तोपर्यंत डिस्टन्स कव्हर्ड असणार आहे डी, अँड बॉडी स्टार्ट्स विथ इनिशियल व्हेलॉसिटी झिरो. एवढं कन्क्लुजन आपल्याला मिळालं इनिशियल सेंटेन्सवरून. बॉल इज ड्रॉप्ड व्हर्टिकली फ्रॉम सर्टन हाईट डी अबव द ग्राउंड. इट हिट्स टू द ग्राउंड अँड बाउन्सेस अप व्हर्टिकली अपवर्ड टू द हाईट ऑफ डी बाय टू. इथं हिट झाल्यानंतर तो ग्राउंड वरून असा बाउन्स होतो आणि डी बाय टू एवढ्या हाईट वर येतो. तो ग्राफ आपण नंतर बघूया. ह्याच्यासाठी ग्राफ कसा येईल, ह्याच्यासाठी ग्राफ कसा येईल, व्हेलॉसिटी वर्सेस डिस्टन्स. पण ठीक आहे, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, झिरो आहे. ह्या चार ग्राफ मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी झिरो कुठे कुठे आहे सांगा बघूया. एरो महत्वाचे आहेत. इनिशियल व्हेलॉसिटी झिरो कुठल्या कुठल्या ग्राफसाठी आहेत सांगा बघूया. पहिल्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी झिरो कुठे आहे का नाही? यस, फर्स्ट ग्राफ मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी झिरो कुठे इंडिकेट होते का सांगा पटकन. इनिशियल व्हेलॉसिटी झिरो कुठे इंडिकेट होते का फर्स्ट ग्राफ मध्ये, विचार करा. पार्श्व, पार्श्व पहिल्या ग्राफ मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी झिरो कोणत्या पॉइंटला आहे? माझा आवाज येत नाहीये का? येतोय सर. हा पार्श्व बोल, पहिल्या ग्राफ मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असं कुठे इंडिकेट आहे का फर्स्ट ग्राफ मध्ये? नाही. पद्मराज बोला पटकन. आहे की सर? हा कुठे आहे सांग बघूया. खालच्या एरोच्या ह्याच्यात. व्हेरी गुड, लक्ष द्या. प्रत्येक ग्राफ मध्ये दोन दोन ग्राफ आहेत, एरो का? हा एक ग्राफ आहे आणि हा एक ग्राफ आहे. प्रत्येक ग्राफ मध्ये दोन दोन ग्राफ इन्क्लूड आहेत लक्षात घ्या, प्रत्येक ग्राफ मध्ये, कारण दोन एरो आहेत बघा. ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्या, मी एक्सप्लेन करतो.
पहिल्या ग्राफ मध्ये फर्स्ट ग्राफ मध्ये इथं हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इथं मोशन स्टार्ट झाले एरो असा खाली आहे बघा इकडे असा एरो आहे कळते का आणि ही मोशन अशी आहे मग इथं इनिशियल वेलॉसिटी किती आहे मी आता जे सर्कल केलेलं आहे ग्राफ मध्ये पहिला तिथे इनिशियल वेलॉसिटी किती आहे झिरो झिरो आहे ठीक आहे दुसऱ्या ग्राफ मध्ये इनिशियल वेलॉसिटी झिरो कुठं आहे का नाही आहे कारण ग्राफ इथं स्टार्ट झालाय हा ग्राफ इथं स्टार्ट झालाय याच्यामध्ये हा ग्राफ इथं स्टार्ट झालाय तिसऱ्यामध्ये हा ग्राफ इथं स्टार्ट झालाय म्हणजे हा जो पॉइंट आहे इनिशियल वेलॉसिटीचा आहे याच्यामध्ये इनिशियल वेलॉसिटी निगेटिव्ह आहे याच्यामध्ये इनिशियल वेलॉसिटी निगेटिव्ह आहे म्हणजे इनिशियल वेलॉसिटी झिरो असलेले कुठले कुठले ग्राफ आहेत कुठले कुठले हा तर ए मधला हा पॉइंट आणि सी मधला हा पॉइंट इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना ओके बघा आता याच्यामध्ये पहिल्या ग्राफ मध्ये वरचं डिस्टन्स जे आहे हा हे डिस्टन्स हे डी बाय टू आहे कारण इथं डी पॉइंट आहे तुम्हाला ग्राफ मध्ये डी दिलाय म्हणजे ह्या ग्राफनं डी डिस्टन्स कव्हर केलं हे मेन्शन आहे पहिल्या ग्राफ मध्ये ह्या ग्राफनं सुद्धा डी डिस्टन्स कव्हर केलं हे मेन्शन आहे म्हणजे इनिशियल वेलॉसिटी झिरो न स्टार्ट झाली आणि डिस्टन्स डी कव्हर केलं हा हे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनला आहे त्याची वेलॉसिटी डाऊनवर्ड आहे का अपवर्ड आहे रिलीज केल्यानंतर वेलॉसिटी इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन काय असते निगेटिव्ह असते की नाही म्हणजे पहिला जो ग्राफ आहे यू झिरो असताना डी डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तो निगेटिव्ह रिजन मध्ये आला पाहिजे मग डेफिनेटली हा पण निगेटिव्ह रिजन मध्ये आणि हा पण निगेटिव्ह रिजन मध्ये आहे माय आन्सर ए किंवा सी येणार पुढचं बघायचीच गरज नाही आहे ए किंवा सी येणार आता ए किंवा सी मधलं कन्क्लुजन कसं काढायचं कुठलं बरोबर असणार कोण सांगतंय बघूया ऑप्शन फर्स्ट ऑप्शन वाय फर्स्ट ऑप्शन ए कारण की जसं हाईट कमी होत चालली आहे तसं वेलॉसिटी युनिफॉर्मली ड्रॉप होत नाही ना एक्सेलरेटेड मोशन असल्यामुळे हा तुझं पण कन्क्लुजन बरोबर आहे पण मी एक सिम्पल मेथड सांगतो जी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी युज करता येईल हे तर क्लिअर झालं का सर्वांना की इनिशियल वेलॉसिटी झिरो पाहिजे म्हणजे इथं स्टार्ट व्हायला पाहिजे आणि ग्राफ निगेटिव्ह एक्सिसला पाहिजे निगेटिव्हला पाहिजे इकडे खाली पाहिजे झिरोला स्टार्ट होऊन निगेटिव्हला पाहिजे म्हणजे ए किंवा सी पैकी एक आन्सर आहे सर्वांना पटले का प्रणव पूजा येस सर येस सर आता बघा हा ग्राफ स्ट्रेट लाईन पाहिजे का कर्व पाहिजे हे कन्क्लुजन कधी काढायचं कसं काढायचं असतं तुम्हाला सांगितलं मी बऱ्याच वेळा की ग्राफ कर्व कधी असतो स्ट्रेट लाईन कधी असतो तर मला सांगा इथं ग्राफ कशाचा आहे व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे येस आहे ना तर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मध्ये इक्वेशन कसं आहे फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजे जी एक्सलरेशन कॉन्स्टंट असतं ना फ्रीली फॉलिंग बॉडीचं युनिफॉर्मली एक्सलरेटेड मोशन आहे कायनामॅटिकल इक्वेशन युज करू शकतो सो व्ही आणि एस मधलं रिलेशन कसं देतो आपण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस व्ही स्क्वेअर यू तर झिरोच आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू एस टू ए कॉन्स्टंट आहे टू जी म्हणजे व्ही स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू येस म्हणजे स्क्वेअर टर्म आली का तुम्हाला मी 100 वेळा सांगितले एखाद्या इक्वेशन मध्ये स्क्वेअर टर्म असेल तर ग्राफ स्ट्रेट लाईन असतो का नाही सो आन्सर फर्स्ट येणार म्हणजे एक्स हा एक्स आणि हा वाय आहे एक्स इज प्रपोर्शनल टू वाय स्क्वेअर किंवा वाय इज प्रपोर्शनल टू एक्स स्क्वेअर काही असू दे दोन्हीपैकी एक जर स्क्वेअर टर्म असेल किंवा स्क्वेअर रूट असेल तर ग्राफ कधीही स्ट्रेट लाईन नसतो ग्राफ इज ऑलवेज कर्व्ड क्लिअर झालं सर्वांना तर पुढचं पण आपण प्रूव्ह करूया समजा ही बॉडी तर स्ट्राईक झाली स्ट्राईक होताना स्पीड काय असणार आहे झिरो असणार काय मॅक्झिमम स्ट्राईक होताना मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम म्हणजे बॉडी जस्ट बिफोर स्ट्राईकिंग इथं स्ट्राईक होणार आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याची व्हेलॉसिटी डाऊनवर्ड असणार म्हणजे मॅक्झिमम निगेटिव्ह व्हेलॉसिटी असणार आहे तर पहिला ग्राफ जो आहे तो जिथं एंड होतो बघा तर इथं हा ग्राफ मॅक्झिमम निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ही आणि त्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये डायरेक्शन काय होणार बदलणार म्हणजे निगेटिव्ह व्हेलॉसिटीची काय होणार डायरेक्ट पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे हा पॉईंट डायरेक्ट इथे जाणार आता इथं आला बघा पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी आली का आणि मग व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग आणि डी बाय टू ला डिस्टन्स आल्यानंतर डी बाय टू ला डिस्टन्स आल्यानंतर ही बॉडी थांबणार म्हणजे ती येऊन थांबली बघा व्हेलॉसिटी झिरो झाली आलं का ते स्क्रीनवर कोण लिहिलं रे स्क्रीनवर कोण द्या लागलंय ते स्क्रीनवर कोण द्या लागलंय
नाउ ओके ठीक आहे. काय डाऊट आहे क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन मध्ये काय डाऊट आहे का? महत्वाचा क्वेश्चन आहे. श्वेता काय डाऊट आहे? ओके नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, काम करा, जास्त क्वेश्चन नाही आहेत. 34, 35, 36, 37, 38 आणि 39 एवढेच क्वेश्चन्स आहेत. तुम्ही सॉल्व करा, काय डाऊट असेल तर नेक्स्ट लेक्चरला विचारा. ओके, विल स्टॉप हियर. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया. त्यातले काय डाऊट्स असतील ते मला सांगा. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला मी डिस्कस करतो. नेक्स्ट लेक्चरला आपला काय स्टडी करायचं आहे बघा. नेक्स्ट लेक्चरला मोशन विथ कॉन्स्टंट ऍक्सलरेशन, कायनामॅटिकल इक्वेशन आहेत ना, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कायनामॅटिकल इक्वेशन कसे युज करायचे, मग युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड मोशन आणि व्हेरिएबल ऍक्सलरेशन असे दोन पॉईंट आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. मोशन अंडर ग्रॅव्हिटी तो पॉईंट आपल्याला बघायचा आहे. सुरुवातीला युनिफॉर्म मोशनचे कन्सेप्ट बघायचे आहेत, मोशन अंडर ग्रॅव्हिटी कडे जायचं आहे आणि त्यानंतर मग व्हेरिएबल ऍक्सलरेशन. सो नेक्स्ट पॉईंट सुद्धा महत्वाचे आहेत. 1D मधले पुढचे दोन पॉईंट झाले की आपला हा टॉपिक 1D संपतो, 2D स्टार्ट होतो. 2D मध्ये आणि हा राहिलेला 1D मध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेमचं प्रॅक्टिस करायला लागणार आहे. सिनॉप्सिस जास्त नाही आहे. कायनामॅटिकल इक्वेशन कसे युज करायचे एवढं कळालं तुम्हाला, साईन कन्व्हेन्शन कसं घ्यायचं, इक्वेशन कसे लिहायचे आहेत, तुम्हाला पुढचे पॉईंट सोपे जातील. क्वेश्चन मॅक्झिमम घेऊन आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. तर ST डायग्राम आणि VT डायग्राम आपला संपलेला आहे. ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही तुमच्याकडे जे मटेरियल असेल त्याच्यामधले सॉल्व्ह करा, तुमच्या बुकमधले हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि काय डाऊट असेल तर मला विचारू शकता. एक दोन मिनिटं कोणीही लेफ्ट होऊ नका, कारण मी प्रेझेंटही घ्यायला लागलोय, स्क्रीनशॉट घ्यायला लागलोय. कोणी लेफ्ट होऊ नका, मी पॅरेंट्सना फोन करणार आहे. एकच मिनिट हा. रोहित ओके, प्रेझेंटी घेतलेले आहे. विल स्टॉप हिअर. उद्या आपण सकाळी मॉर्निंगला लेक्चर आहे 9:30 दररोज आपण मॉर्निंगला लेक्चर घेऊया ठरल्याप्रमाणे. काय प्रॉब्लेम टायमिंगचा असेल तर मला सांगू शकता, आपण चेंज करू शकतो. संध्याकाळी फक्त लाईटची शक्यता फार कमी असते, त्यामुळे आपण मॉर्निंगला लेक्चर ठेवलेला आहे. नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस कायनामॅटिकल इक्वेशन्स. ओके थँक्यू सर. वेलकम. विल स्टॉप द लेक्चर.